नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे ता या आपन अच्छा आता तिसरी आपला विषय आहे परिसर अभ्यास यामध्ये आपण आजचा जो पाठ आहे पाठ क्रमांक चोवीस आपले कपडे आता आपण जे कपडे वापरतो हे कपडे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कपडे वापरत असतो आपण पूर्ण वर्षभराचा जर विचार केला तर वर्षामध्ये आपल्याला तीन ऋतू मा ऋतूंची माहिती मिळते की जसा हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा या तीन ऋतूमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे कपडे वापरत असतो कारण त्या ऋतूमध्ये आपलं संरक्षण कसं होईल हा आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि त्या दृष्टीने आपण ऋतुमानानुसार कपडे वापरत असतो आता इथे काही चित्र दिली आहे ही चित्र पाहायची आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहे ही तीन चित्र इथे दिली आहेत पहिलं चित्र दाखवलं गेले आ, त्या ठिकाणी झाडं जाड़, दिसत आहेत झाड त्या झाडाला पण इथे पानं वगैरे काही दिसत नाही आहे एकंदरीत पहिलं चित्र हे हिवाळ्याचं आहे दुसरं चित्र दिले पीवडस, पीवडस ते झाड पिवळस पिवळसर आहे म्हणजे त्या ठिकाणी जास्त ऊन दिसतंय म्हणजे उन्हाळा दिसतोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये ढग दिसतात आणि पाऊस पडताना दिसतोय पावसाळा आहे चित्र तिन्ही एकच आहेत तिन्ही चित्र एकच आहेत पहिल्याचं चित्र आहे त्या पहिल्या चित्रामध्ये चित्रा जर आपण विचार केला तर थे, त्या ठिकाणी त्यांनी स्वेटर घातलेले आहेत ती छोटी मुलगी आणि ते बाबा त्यांनी काय केले स्वेटर घातलेले आहे दोघांनीसुद्धा आणि त्या छोट्या मुलीनी कानटोपीसुद्धा घातली म्हणजे असाच अर्थ तो हिवाळा झालेला आहे दुसरं चित्र हे त्यांनी शॉर्ट कपडे त्या मुलीचे आहेत त्याच्यानंतर बाबाचा जो बाबा आहे त्यांचेसुद्धा कपडे कॉटनचे दिसत आहेत म्हणजे तो उन्हाळा दिसतोय आणि तिसरं जे चित्र आहे त्यामध्ये बाबांनी त्या छत्री घेतलेली आहे मुलींनी रेनकोट घातलेला आहे म्हणजे हे चित्र पावसाळ्याचं आहे म्हणजे अशा पद्धतीने या तीन चित्रांचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला तीन ऋतूची माहिती मिळते हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा प्रत्येक ऋतूनुसार त्या ठिकाणी कपड्यांमध्ये त्यांनी बदल केलेला आहे हे आपण आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत तसे तरीसुद्धा आपण काही आणखी काही चित्र पाहतोय उन्हाळ्याच्या संदर्भातली काही चित्र आहेत बा काही हे सुद्धा हिवाळ्यातलं चित्र एक अगदी बर्फ पडलेलं दिसत आहे पावसाळा सुरू झालेला आहे पावसाचं चित्र एक तीन चित्रात पहिला प्रश्न आहे तुम्हाला कशाची माहिती मिळते तीन चित्रामध्ये तीन ऋतूची माहिती मिळालेली आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा पुढचा प्रश्न ही चित्रे कोणत्या दिवसांची आठवण करून देतात ही चित्रे ऋतूंची आठवण करून देतात पहिल्या चित्रातील लोकांनी कशाचे कपडे घातले आहेत स्वेटर त्यांनी असे कपडे का घातले असावेत थंडीमुळे दुसऱ्या चित्रातील लोकांनी कशाचे कपडे घातले आहेत सुती कपडे घातले आहेत रेनकोट व छत्रीचा वापर कोणत्या दिवसात केला जातो पावसाळ्यात तर अशा प्रकारे या तीन चित्रावरून आपल्याला ही माहिती मिळते ती तीन ऋतूची हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा असे वेगवेगळे वेग बदल का झाले निसर्गाचं एक ऋतुचक्र आहे त्यामुळे प्रत्येक ऋतूनुसार बदल होत असतात त्यामुळे वेगवेगळ्या ऋतूनुसार वेग वेग वेगवेगळे कपडे वापरावे लागतात ऋतू बदलाचा आपल्या शरीरावर फार मोठा परिणाम होत असतो म्हणून शरीराचे संरक्षण होणे हे गरजेचे असतं म्हणून आपल्याला संरक्षणासाठी कपडे वापरावे लागतात आता पुढे आहे हवेतील बदल आता हवेमध्ये सुद्धा बदल होत असतो हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन भाग पडले त्यांना आपण काय म्हणतो ऋतू म्हणत असतो ते ऋतू म्हणजेच उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूचा कालावधी हा साधारणपणे चार महिन्याचा असतो ऋतू एकामागून एक सतत येत असतात त्यालाच ऋतुचक्र असं म्हणतो आणि ऋतूनुसार निसर्गात आणि परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि सतत बदल होत असतात इथे ऋतुचक्र चक्र दाखवलेलं आहे बघा हे सुद्धा त्या ऋतू रुत। प्रत्येक ऋतून या झाडाची काय स्थिती होते ते या चित्रात दाखवलेलं आहे आता आपण या ठिकाणी एक लक्ष ठेवायचंय की माणसाच्या आणि इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूचा फार मोठा परिणाम होत असतो प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो आणि आहारातसुद्धा बदल करत असतो शेती आणि इतर व्यवसायावरही ऋतूचा परिणाम होत असतो निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात माणसाने या बदलाशी शेवटी जुळवून घेतलेलं आहे कारण शेवटी हे जे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा हे आपले प्रमुख ऋतू आहेत तर ह्या ऋतूचे ही सु सुद्धा ठरले आहेत तसं उन्हाळा म्हटलं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पावसाळा म्हटलं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि हिवाळा म्हटलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी आता आणखी ऋतूनुसार शेवटी कपडे हे बदलावेच लागतात कारण उन्हाळा हा उष्ण आहे तापमान खूप वाढत असतं कारण आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यात भयंकर तापमान असतं आणि त्यावेळी मग माणूस म्हणतो नाही आता काय करावं काय करावं आणि शेवटी मग कॉटनचे जे कपडे असतात पातळ सुती कपडे ते तो माणूस वापरत असतो कारण शेवटी उन्हाळा खूप कडक असतो आणि मो मोठ्या प्रमाणात घामाच्या धारासुद्धा वाहत असतात म्हणून ऋतूनुसार हे कपडे बदलावे लागतात आणि त्याच वेळेला हलकी ते कपडे हलकी असायला पाहिजे सैल असायला पाहिजे म्हणजे एकंदरीत हलके सैल आणि सुती कपडे उन्हाळ्यामध्ये वापरावे लागतात पावसाळ्यामध्ये जर आपण विचार केला तर पावसापासून आपल्याला संरक्षण व्हावं लाग करणं गरजेचं आहे कारण पाऊस मोठ्या प्रमाणात येतो मग त्यासाठी आपल्याला आपण भिजू नये म्हणून आपण रेनकोट वापरतो छत्र्या वापरतो हा सुद्धा त्या ठिकाणी एक फरक आहे त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंडीपासून रक्षण व्हावं म्हणून उबदार आणि उलंचं उलंचे कपडे वापरले जातात त्यामध्ये शाल आहे स्वेटर आहे असे कपडे हे वापरले जातात या ठिकाणी काही कपड्यांची सुद्धा तुम्हाला दाखवली गेलेली आहे आपले कपडे विके सुंदर असतात वेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले दिसत आहेत तिथे सुद्धा पावसाळ्यातले कपडे आहेत ते आता इथे एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्राणी कपडे घालत नाहीत मग त्यांचे थंडीपासून संरक्षण कसे होते असा एक प्रश्न आहे कारण प्राण्यांच्या शरीरावर जाड का जाड कातडी असते काही प्राणी केसाळ असतात त्यामुळे त्यांचे संरक्षण होत असते म्हणजे आपण जर प्राण्यांचा जर विचार केला तर प्राण्यांना कोण कपडे देणार त्यांचं कसं संरक्षण होईल तर त्यांना मुळातच निसर्गाकडूनच त्यांना तशा प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे कारण त्यांना जाड अशा प्रकारची त्यांची शरीरावरची कातडी असते काही प्राण्यांना मोठ्या प्रमाणात केस सुद्धा असतात आणि त्यामुळे जे असं त्यांचं जे संरक्षण आहे रक्षण आहे हे ऊन वारा थंडी यापासून त्यांचं रक्षण होत असतं म्हणजे निसर्गानेच हे सगळं त्या त्यांच्यावर ते सगळं घडून आणलेलं आहे त्याचबरोबर आता कपड्यांच्या बाबतीमध्ये आपला भारत देश म्हटलं तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे भारतामध्ये अनेक प्रांत आहेत प्रत्येक प्रांतांची वेगळी संस्कृती आहे प्रत्येक प्रांताची वेगळी संस्कृती आहे त्यानुसार विविध प्रकारचे कपडे परिधान केले जातात याशिवाय बऱ्याचशा प्रदेशात असणारे हवामानही त्याला कारण आहे हवामानुसार ही कपडे वेशभूषा बदल केला जातो जसे पुरुष पॅन्ट शर्ट धोतर सदरा पायजामा लुंगी टोपी मुंडाचे पगडी आणि स्त्रिया आणि मुली साडी सलवार कमीज फ्रॉक शर्ट वापरत असतात म्हणजे हे झाले जन एकंदरीत एक पुरुष आणि स्त्रियांची कपड्यांची पद्धत कपडे वापरण्याची पद्धत परंतु आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर भारतामध्ये जे काही प्रांत आहे त्या प्रांतानुसार वेगळी संस्कृती आहे आणि त्या त्यानुसार ते कपडे सुद्धा वापरत असतात हे आपण पाहू शकतो आता इकडे काही चित्र पाहिली तर आपण या चित्रामध्ये दिसणार आहे आपल्याला की पा इथे हे या चित्रामध्ये वेगळ्या प्रांताचे वेगळे माणसं दिसत आहेत प्रत्येकाचे कपडे हे वेगवेगळे आहेत कारण हे इथे प्रांतानुसार कपडे त्यांनी घातलेले दिसतात स्त्रियांचा सुद्धा विचार केला तर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेले आहेत कारण आपल्या देश देशामध्ये विविधता आहे आणि विविधतेतून एकता साधली जाते आणि म्हणून तशा पद्धतीचे कपडे इथे वापरले गेलेले आहेत परंतु रंग जरी अनेक असेल असले तरी त्या विविधतेतून एकता आहे पुढचा भाग आहे तो म्हणजे ओळखा पाहू मी कोण आता इथे काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रानुसार आपण जर पाहिलं तर सैनिक आहे नर्स आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई हे त्याच्यामध्ये दिसत आहेत दुसरं चित्र त्याच्यामध्ये इकडे आणखी दिलेलं आहे फायर वन आहे डॉक्टर आहेत अशी ही चित्र आहेत त्याचबरोबर आपण वे जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायानुसार सुद्धा वेगवेगळे कपडे घातलेले दिसतात परंतु आपण आपल्या देशाचा विचार करत असताना विविधतेतील एकता प्रकार, जी आहे त्यातून आपण जर पाहिलं तर जसं सण उत्सव आणि समारंभामध्ये अनेक प्रकारचे लोक नटून थटून जात असतात काही लोक पारंपरिक पोशाख घालत असतात इथे या चित्रामध्ये दाखवले तसं काही लोक वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकार प्रकारांचे आणि वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात त्याचबरोबर आपण जेव्हा हे पाहत असतो त्याला आपण काय म्हणू शकतो की आ, मदे का या कपड्यामध्ये काय आहे विविधता आहे प्रामुख्याने जर विचार केला तर ऋतूनुसार कोणते कपडे घालायचे हे ते ठरलेलं असतं परंतु आवड आणि सोय आणि व्यवसाय यावरूनसुद्धा कोणते कपडे घालायचे हे सुद्धा ठरलेले असतं म्हणजे एकंदरीत वेगवेगळ्या परंपरेनुस परंपरेनुसारसुद्धा कपड्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते आता आपण शाळेचा गणेश गणवेश घालत असतो सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा गणेश घातल्यामुळे तुम्ही सर्वजण शाळेमध्ये एकसारखे दिसत असता तुम्हालासुद्धा म्हणजे काय एक वेगळी ओळख मिळत असते आणि अशा प्रकारे काही व्यवसायामध्ये सुद्धा गणवेश घातले जातात अशा विविध व्यवसायांची सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते म्हणजे इथे शाळेचा गणवेश म्हटलं तर प्रत्येक शाळेचा जर आपण म्हणजे बऱ्याच शाळा आपल्या त्या प्रत्येक शाळेचा गणवेश हा वेगवेगळा असतो त्यांचे रंगसुद्धा वेगवेगळे असतात जसं शाळेतल्या मुलांचा गणवेश असतो तसा व्यवसायामध्ये सुद्धा तसाच भाग असतो आणि व्यावसायिकसुद्धा तशा प्रकारचे कपडे घालत असतात हे आपण या चित्रामध्ये पाहिलेलं आहेच आता आता सण आणि उत्सव जर म्हटलं तर भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे आणि त्यामुळे प्रदेशानुसार ऋतूनुसार सण आणि उत्सवाचा आनंदसुद्धा त्या ठिकाणी घेतला जातो जसं जानेवारी महिना आला का मकर संक्रांत फेब्रुवारी आली की अनेक यात्रा आणि उत्सव असतात मार्च महिना आला की होळी आणि गुड फ्रायडे एप्रिल आला की गुढीपाडवा आणि अनेक अने नेत्यांच्या जयंती उत्सव होतात मे महिना आला की अक्षर तृतीया बुद्ध बुद्ध पौर्णिमा अशा प्रकारचे सण सा आणि उत्सव साजरे केले जातात जुलै म्हटलं की रमजान ईद ऑगस्ट म्हटलं की नारळी पौर्णिमा गोपालकाला सप्टेंबर गणेशोत्सव बकर ईद ऑक्टोबर दसरा नोव्हेंबर दिवाळी आणि डिसेंबर नाताळ म्हणजे आपल्या देशामध्ये भारती ही जी भारतीय आपली संस्कृती आहे यामध्ये विविधता आहे विविधतेतून एकता आहे आणि वेगवेगळे सणसुद्धा उत्सव सुद्धा साजरे केले जातात आता कपड्यांचा जो भाग आहे त्या विविधतेचा व्यवसायाचा जो परत एकदा मुद्दा इथे आपल्या समोर आलेला आहे मग मी कोण पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो डॉक्टर मी निळे कपडे घालतो आग लागली की ती विझवतो कोण फायरमन खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो तंटे झाले की तर झाले तर मी तिथे पोचतो पोलीस मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते नर्स मी देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर असतो कोण सैनिक तर अशा पद्धतीने इथे कपड्यांमध्ये व्यवसायानुसार कपडे दिलेले आहेत आणि प्रत्येकाचं काम शेवटी वेगळं आहे हे आपल्याला इथे सांगता येईल आता काही तुम्हाला प्रश्न दिले आहे कमलला मामाकडे चालत जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे न भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल विचार करा की आता कमलला मामाकडे जाय जायचं आहे पण कसं जायचं आहे तिला चालत जायचं आहे त्यावेळेला काय झालेलं आहे खूप जोरातने पाऊस आलेला आहे पाऊस आला म्हणजे काय भिज भिजायला होणारच आहे पण तिला न भिजता मामाकडे जायचं आहे मग त्यासाठी तिने काय करायला पाहिजे मग पावसाचे जे कपडे असतात उदाहरणार्थ म्हणजे तिने रेनकोट तिने घाला घालणं अपेक्षित आहे कारण रेनकोट घातला तर ती भिजणार नाही म्हणून कमलने रेनकोट घा तिला रेनकोट घालणं आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न आहे जेकबने लोकरीचे कपडे घातले आहेत परंतु त्याला खूप गरम होत आहे त्याने कोणते कपडे घालणे योग्य होईल आता लोकरीचे कपडे घातले म्हणजे त्यात गरम होत होत आहे मग अशा वेळेला त्याने कोणते कपडे घालायला पाहिजे हलके कपडे घालायला पाहिजे सुती कपडे घातले तर त्या ते योग्य होईल सुती आणि हलके कपडे ते तर त्याला गरम होणार नाही तर अशा पद्धतीने काही प्रश्न विचार करण्यासाठी हे तुम्हाला इथे दिलेले होते आ, त्यानंतर पुढचा भाग आहे त्यातला मंजित आणि सानिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैकी काय काय सोबत घ्यावी असे तुम्हाला वाटते तुम्ही निवडलेल्या चित्राखाली चौकटीत टिकमार करा अशी कोण करा बघा मंजित आणि साने यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे तिथे वापरण्यासाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे की ते या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे आणि हे चित्रांमध्ये जे काही बाण आहेत बाण दाखवले गेलेत ते अगदी काय आवश्यक आहे आणि दाखवले जाते स्वेटर आहे कानटोपी आहे हातमोजे आहेत मफलर आहे शूज आहेत अशा प्रकारचं साहित्य हे मंजित आणि सानिया यांनी घ्यायला पाहिजे सोबत कारण त्यांना थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे आणि थंडीपासून त्यांचं त्या त्यांना रक्षणाची गरज आहे संरक्षणाची गरज आहे तर असे कपडे जर घातले तर त्यांचा थंडीपासून बचाव होऊ शकतो इथे आणखी एक भाग आहे की सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी जुळते मिळते जुळते असतात शत्रूच्या सैन्याला सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केली असते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशात खाकी कपडे जंगली प्रदेशात हिरवे तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरी कपडे वापरतात म्हणजे आपण जर सैनिकांचा गणवेश पाहिला तर त्यामध्ये विविधता आहे म्हणजे बघा वाळवंटी प्रदेशामध्ये ते खाकी कपडे घालतात कारण शेवटी शत्रूपासून बचा होण्यासाठी हे सगळं असतं जंगली प्रदेशामध्ये हिरवे कपडे कारण जंगल म्हटलं तर त्या ठिकाणी झाडं असतात आणि हिरवं असल्यामुळे हिरव्या रंगाचेच कपडे वापरले जातात नंतर हिमालय म्हटलं तर प्र बर्फ हे पांढऱ्या रस पांढरं आहे आणि म्हणून पांढऱ्या रंगाचेच त्या ठिकाणी कपडे हे वापरले जातात तर अशा पद्धतीने म्हणजे सैनिकांमध्ये सुद्धा कपड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विविधता आढळून येते म्हणजे एकंदरीत आपले जे आपण जे कपडे वापरतो ते कपडे वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आणि वेगवेगळे सण उत्सव समारंभ ह्यानुसार वेगवेगळे कपडे हे वापरत असतो परंतु त्या कपड्यामध्ये वापरण्याचासुद्धा आनंद हा वेगळा असतो कप त्यातून विविधतेतून आपण एकतेशी एकरूप होत असतो वाळवंटी प्रदेशात जसं दाखवलं की खाकी कपडे द जंगल प्रदेश हिरवे कपडे आणि बर्फाळ प्रदेश पांढरे कपडे हे झालं सैनिकांच्या बाबतीमध्ये आता काही तुम्हाला प्रश्न सोडवायला दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत आपण बरीचशी चर्चा या आपले कपडे या भागावर केलेली आहेत कारण सण समारंभ उत्सव आणि ऋतुमानानुसार कपड्यांमध्ये बदल केले जातात प्राण्यांमधच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही आहे प्राण्यांना निसर्गानेच देणगी दिलेली आहे की त्यांचं संरक्षण निसर्गाकडूनच होत असतं की त्यांना जाड कातडी दिल्यामुळे त्यांच्या केस आणि केसाळ काही प्राणी असतात त्यामुळे त्यांचं संरक्षण वारा पाऊस यापासून होत असतं आता प्रश्न असा आहे की हिवाळा पावसाळा व उन्हाळा ऋतूत कोणते कपडे वापरतात प्राण्यांचे संरक्ष संरक्षण किंवा रक्षण कसे होते भारतीय प्रदेशात विविधता कशी आहे आणि विविध प्रदेशात कोणते कपडे वापरतात ते सांगा अशा प्रकारचे हे प्रश्न आहे त्याचबरोबर पाचवा प्रश्न आहे की सैनिकांचे पोशाख कसे बदलतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवायची आहे आपण बरीशी चर्चा त्यावर केलेली या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत धन्यवाद